पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागाने रावेत किवळी मुकाई चौकात अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवरती कारवाई केली. यावेळेस 40 बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या हटवल्या आहेत. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी झाली आहे. अतिक्रमण करताना अधिकारी आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद झाल्याचा रावेतमध्ये दिसून आलाय. अतिक्रमण विभागाकडून किवले चौकातील टपऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, मात्र त्यावेळी स्थानिक नागरिकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी वाद घातलाय. त्यांच्यावरची कारवाई होती आणि कसं असतं हे ऍक्शन झाले, ऍक्शन झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. असे तुमचे पेपर कधी कमिशनर साहेबांकडे? मला तेच म्हणायचं आहे, इथे जागेवर कोणी येणार नाही. कळली पाहिजे ना आल्यावर तुम्हाला इथे काय काम करेल, काय अडचण येणार? हा, इथे काही करणार ते खुर्ची बसून नाही करणार, त्यांना इथे येऊ द्या, त्यांना बघू द्या इथे काय नक्की परिस्थिती आहे. उद्या ते तुम्ही समजा फुटून गेलं ना, त्याच्यावर कारवाई केली तुम्हाला विचारणार, मला नाही विचारणार. आजची पालिकेने जी कारवाई करतात, आमच्या स्वतःची मालकी हक्काची 7-12 जागा आहे. आम्ही आमच्या जागेवर धंदा नाही करायचा, तर का तिथे यश अवशय मानून धंदा करायचा का? आम्ही आज आमच्या पोरं इथे घर गरीब आहेत आणि बेरोजगार आहेत, त्यांना आज कुठे रोजगाराची संधी आहे? तर आमच्या जागेमध्ये पण आम्हाला इथे ही लोक अशी परेशान करून दर हप्त्याला एक म्हणजे लोक बा पुरुषांनी आमच्या 9 तरुणांनी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असा सिद्ध झाला आहे. आज या ठिकाणची कारवाई करतात, तर आमच्या ह्या कारवाईमध्ये त्यांच्या 150 फूट या रस्त्यामध्ये जर आमची जर ही दुकानं असतील तर त्यांनी बिंदास त्यांनी नाही, आम्ही स्वतः त्यांच्या ती जागा जमा करू असं पाठीमागं ही कारवाई त्यांनी केली होती. तर आम्ही आयुक्तांशी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आले होते, तर त्यांच्याशी आम्ही बोललो होतो की बाबा ही कारवाई करताना साहेब तुमचा रस्ता जेव्हा चालू होईल आमची एकही टपरी किंवा दुकान तुम्हाला ह्या रस्त्यामध्ये दिसणार नाही. अधिकारी म्हणले गचुंड धरते त्याचे, ते चांगल्या टपऱ्यात बनवलेल्या लोकांनी खर्च 25-25 हजार रुपये खर्च केले, हे नुकसानी करतात ना, मग थोरपोट भरायची आहे, निकट मी खर्च करायचा या लोकांनी परत पाहिजे.